जालन्यामध्ये धनगर मोर्चाला हिंसक वळण, निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी न आल्याने आंदोलकांकडून दगडफेक, जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड। शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा सुनावणी। दबाव आणि चुकीच्या पद्धतीने शिंदे गटाला गुवाहाटीला नेलं, सुनील प्रभूंचा आरोप। महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं ठाण्यामध्ये जोरदार स्वागत। माजीवडामधील सभेतनं जरांगेंचा एल्गार, मीरा रोड आणि पालघरमध्येही सभा। रात्री 10 नंतर सभा आयोजित केल्याप्रकरणी जरांगेंच्या सभांवर कारवाई। क्रिकेटचा गोंधळ चालतो पण गोरगरिबांचा प्रश्न मार्गी लागलेला चालत नाही, जरांगेंचा पलटवार। फोटो ट्वीट प्रकरणी भाजपची हिट विकेट गेल्याचा संजय राऊतांचा दावा। 3.5 कोटी पोकर विकत घेतल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याची राऊतांची माहिती। देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी। सोशल मीडियावर मस्की दाम्पत्याकडून धमकीचा व्हिडिओ, दोघांवर गुन्हा दाखल। कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय पूजेला विरोध नको, परंपरेत अडथळा आणू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। आळंदी देवस्थान समितीच्या 3 विश्वस्तांची नावं जाहीर, 6 पैकी 3 जागा अजूनही रिक्तच। हिवाळी अधिवेशनाआधी होणार इंडिया आघाडीची बैठक, 5 राज्यांच्या निकालानंतर लोकसभा जागा वाटप चर्चा सुरू होणार। उत्तर महाराष्ट्र च्या धरणातनं जायकवाडीत पाणी सोडलं जाणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय। जायकवाडी धरणामध्ये 8.5 TMC पाणी सोडणार। ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मदत करण्यात येरवडा कारागृह प्रशासनाचाही सहभाग, कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचं पत्र एबीपी माझाच्या हाती। पुण्यामधल्या पिरंगुट घाटात भीषण अपघात, टेम्पो चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं 6 वाहनांना धडक, अपघातात 7 जण जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।